कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज कार्यक्रम सुरू करण्या अगोदर भारताच्या सर्व शेतकरी बांधवांना एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सदस्य असे शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमन. नवीन सीझन 2020-21 ची कापसामध्ये सुरू झालेली आहे. कापूस एक खरीफ पीक आहे तर सांगण्याची गरज नाही, पण कापूस दिवाळी अगोदर येणार मुख्य नगदी पीक आहे हे सांगणं गरजेचं आहे. खूप सारं अवलंबून आहे की दिवाळी कशी जाणार आहे आणि आपलं वर्ष कसं जाणार आहे कापसाच्या पिकावर. कापूसचा पीक चांगला असला की दिवाळी चांगली जाणार, वाईट असला, प्रॉब्लेम असला, त्याच्यामध्ये काही रोग आला, उत्पन्न कमी झाला किंवा मार्केट घसरली आणि खूप भाव कमी झाले तर दिवाळी आपली चांगली जाणार नाही. किती वर्षाचा हा रेकॉर्ड आहे. सोयाबीन आहे, शेतकऱ्याला सोयाबीन मध्ये पैसे मिळतात पण खर्च निघते. खूप कमाई सोयाबीन मध्ये झाली असेल असं कमी वर्ष 2-5 वर्षात एकदा होऊ शकते. ते पण एक चांगला पीक आहे. यावर्षी सोयाबीनचे भाव बाजार भाव हमी भाव पेक्षा चांगला आहे, कारण पीक कमी आहे, गुणवत्तेमध्ये खूप अडचण आहे, चांगल्या गुणवत्तेचा माल लगेच पास होत नाहीये. म्हणजे जे पण तुम्ही पीक घेतला त्याचे एक बॅलन्स मिळवून घेणे हे खूप आवश्यक आहे. आम्ही नाही म्हणत की तुम्ही एकच पीक घ्या, तुम्ही फक्त कापूस घ्या, तुम्ही सोयाबीन घ्या, तुम्ही मका घ्या, नाही. पिकांमध्ये प्रयोग करा, एक पेक्षा जास्त पीक घ्या. बियाण्यांमध्ये जास्त प्रयोग करू नका. काय कारण आहे त्याच्यासाठी का आम्ही परत परत हे सांगतो की बियाण्यांमध्ये एक वाण एक गाव असं तुम्ही काही प्रकल्प राबवला तर तुमच्या खूप फायद्याचा होऊन जाणार आहे. तुम्ही खतांमध्ये आणि पेस्टिसाइड मध्ये तर खूप चांगला होमवर्क केला, आपला रिसर्च केला आणि चांगले कंपनीचे तुम्ही मिळवून घेतले आणि त्याचं जे नियोजन आहे किती द्यायचं केव्हा द्यायचं आणि काय द्यायचं हे तर तुम्ही सेट करून घेतले तुमचा बजेट मध्ये तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. काय झालं यावर्षी सोयाबीन मध्ये बियाण्याचा प्रॉब्लेम आला सुरुवातीमध्ये, कापूस मध्ये पण कारण की वेळेवर बियाणे आले नाही. सरकारने नियम असं केला की मे एंड पर्यंत आपण बियाणे खरेदी करू शकत नाही आणि जूनचा पहिला आठवड्यात पाऊस आला. काय करणार शेतकरी, मार्केटमध्ये चांगले कंपनीचे बियाणे नव्हते, त्याचे प्रीमियम चालत होते. एका कंपनीचे तर त्याचा MRP वर 10-5% प्रीमियम डिस्ट्रीब्युटरने घेतला. इतकी मोठी लाईन लागली होती त्याच्या दुकान बाहेर. या परिस्थितीमध्ये शेतकरी काय करणार, जे मिळाल ते घेतले आणि त्याचा नुकसान आज शेतामध्ये पण दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी उत्पन्न कमी होणार आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीन मध्ये तर नुकसान झालं सुरुवातीमध्ये बियाण्यामध्ये आणि अतिवृष्टीमुळे, आणि इकडे मराठवाड्यामध्ये मध्ये एक महिन्याचा गॅप आला होता पावसामध्ये, त्याच्यामुळे पण सोयाबीनचं उत्पन्न कमी झालेलं आहे. पण याचा सर्वे करणार कोण, याचा काय विमाची भरपाई कुठे होणार आहे का शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं नुकसान कमी करणार कोण. आणि आता मार्केट बघा, मार्केट आहे तर माल नाही, कापसामध्ये माल आहे मार्केट नाही. अजून हमी भावची खरेदी सुरू केलेली नाही सरकारने, का नाही केली, केली पाहिजे. शेतकऱ्यांची गरज आज आहे, त्यांना रबी क्रॉप साठी पैसे आज पाहिजे, पूर्वीचे पैसे आज चुकवायचे आहे. लेबर खूप महाग झालेले आहे, 1000 रुपये वेचणीचे पैसे द्यायचे आहे. कसे येणार ते पैसे, कुठून येणार ते पैसे, कोण देणार ते पैसे. मार्केटमधून घेतले तर ते करता तर बाहेरच शेतकरी कुठे येणार नाही. आणि उत्पन्न किती कमी उत्पन्न मिळालेलं आहे, कुठे आवाज आहे शेतकऱ्याची कोणाचीही, की या उत्पन्नाचं कारण काय आहे, का मला कमी उत्पन्न मिळत आहे, काय हेच माझं नशीब आहे. आता एक चार्ट असेल जर आमचा बॅक ऑफिस कडे तर तुमच्याकडे ते यील्डचा चार्ट दाखवता येणार का राजेंद्र भाऊ. हे बघा
सर्वात वर जे लाईन आहे ते आहे ऑस्ट्रेलिया, हे त्यांचं उत्पन्न आहे. 1960 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकच लेवलवर होते. तुम्हाला लहान स्क्रीनवर हे क्लिअर दिसणार नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑस्ट्रेलिया आणि भारत 1960 पर्यंत एकच पातळीवर होते. त्या लेवलवर ना आज ते जगाचं सर्वात उंच उत्पन्न घेणारा देश म्हणून त्याचं आज नाव आहे. त्याची गुणवत्ता पण खूप चांगली आहे कापसाची, म्हणजे भाव पण जास्त घेत आहे आणि उत्पन्न पण जास्त घेत आहे, म्हणून शेतकरी कमाई करत आहे. कुठेही शेतकरी आत्महत्या केली असेल असं ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही तर इतक्या वर्षाने ऐकलेलं, कोणत्याही देशात ऐकलेलं नाही, पण ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची प्रगती बघा. सर्वात वरची जे लाईन आहे, त्याच्या नंतरची लाईन चीन आहे, ब्राझील आहे, टर्की आहे, मेक्सिको आहे. सर्वांना चॅलेंज होते, ते वर गेले, खाली गेले, वर गेले, पण शेवटी त्यांनी आपला रस्ता शोधून घेतला आणि वरची दिशा पकडली. आणि ते त्यानंतर एखाद्या वेळी त्यांनी वरची दिशा पकडली, जे तुम्हाला ब्राझील मध्ये दिसेल, एक एरो दाखवलाय खाली ब्राझील म्हणून, त्यानंतर ते खाली आले नाही. पण भारतची लाईन बघा, लाल कलरची जी लाईन आहे, तुमच्या लहान स्क्रीनवर ते नीट दिसणार नाही, पण आपल्याला सांगू इच्छितो आपण जगात कापूस पिकवणाऱ्या देशामध्ये आपला नंबर एकदम शेवटी आपण आहे असं सांगू शकतो. शेवटचा नंबर उत्पन्न मध्ये का अशी परिस्थिती आहे? का भारतामध्ये 4 सीझन आहे, भारतामध्ये काळी माती कापसाला जे खूप चांगली असते तशी काळी माती आहे. का स्वतः काम करणारे शेतकरी आहे जे स्वतः शेतामध्ये जाऊन काम करत आहेत, पावसाची इतकी टंचाई नाही, पाण्याची पण इतकी टंचाई नाही, तर उत्पन्नामध्ये केव्हा आपण वर गेलोच नाही. 1960 बघा आणि 2016 बघा, कुठे आहे जग आणि कुठे आहे आपण. म्हणूनच शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे, म्हणूनच शेतकऱ्यांची अडचणी वाढत आहे. पैसे मिळत नाही, उत्पन्न तुम्ही कमी घेतल्या तर तुमचा खर्च कमी कसं करणार शेतकरी बांधवांना? शक्यच नाही. आणि खर्च कमी नाही करणार तर तुम्ही किती MSP वाढवला तरी पण तुम्हाला ते पुरणार नाही. 4-5 वर्ष अगोदर 4,200-4,300 हमी भाव होते, त्यावेळी लोक म्हणत होते की 5,000 पाहिजे. त्यानंतर 5,000 ते झाले तेव्हा म्हणाले 6,000 पाहिजे. आज 5,800 झाले तेव्हा आपण म्हणतो 7,000 पाहिजे. कितीही हमी भाव वाढवला तरी आपला खर्च ते त्यापेक्षा जास्तच होणार आहे, कारण की आपलं उत्पन्न वाढत नाही. आणि हे धावपळ आहे कॉटन गुरुची. 15 वर्ष झाली शेतकऱ्यांच्या संघटित काम करून, ते कॉटन गुरु प्रदर्शन खेत काय आहे ते समजून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न 20-30% पहिल्याच वर्षामध्ये वाढण्याची पूर्णतः शक्यता आहे. पण हे हा आता एका शेतकऱ्याशी हे काम, एक शेतकरीकडे जाऊन जे आम्ही काम केले 15 वर्ष, ते आता शक्य नाही. आता हे चॅलेंज FPO ने घेतलं पाहिजे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला 50 एकर जमीन देतो आणि त्याच्यावर उत्पन्न तुम्ही वाढवून दाखवा, त्याच्यावर गुणवत्तेवर तुम्ही काम करून दाखवा आणि त्याचं तुम्ही विपणन करून द्या आम्हाला. हा चॅलेंज आवडेल आम्हाला, नक्कीच आवडेल. कसं काम करतो आम्ही, काय काम करतो, आणि आम्हाला आता एकही पैसा नको त्याच्यासाठी. शेत पण तुमचा, शेतमाल पण तुमचा, उत्पन्न पण तुमचं आणि विपणन पण आम्ही तुमच्यासाठी करणार आणि कमाई पण तुमची होणार आहे. पण बघितल्याशिवाय आपण ते ऍक्सेप्ट करणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. कितीही वेळा आम्ही तुम्हाला बोलवलं की कॉटन गुरुचे प्रदर्शन शेत इथे आहे, तिथे आहे, तुमच्यापासून 50 किलोमीटरवर आहे, 200 किलोमीटर आहे. तुम्ही शेतकरी येत आहेत पण त्यांना असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये ते शक्य आहे, आमच्याकडे नाही. कॉटन गुरुची यूट्यूब चॅनल बघा तुम्ही, त्याच्यावर असं शेत आहे आणि कसं शेत आहे. जवळपास त्या शेतमध्ये 3, 5, 8 क्विंटलचा उत्पन्न आहे आणि कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये 10, 15, 20 चा उत्पन्न आहे. असे पण बागायती शेत आहे कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये ज्याचे 20, 25, 30 पर्यंत उत्पन्न आहे, या वर्षी पण आहे. कॉटन गुरु अमृत पॅटर्न जे आहे आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. या पॅटर्नने शेती करणारे जे शेतकरी आहे त्याला नुकसान कमी होणार आहे. पाऊस कमी असलं तरी पण आणि जास्त असलं तरी पण. तर हे काय गुरु केली आहे उत्पन्नाची, ते तुम्ही जर तुमच्याकडे एक असा
मॉडेल शेत असला तर तुम्हाला समजता येणार आहे, त्यानंतर एफपीओ दुसऱ्या शेतकऱ्याला ट्रेन करू शकणार. तर ही एक मोठी संधी एफपीओ साठी आहे. त्याच्या नंतर इथे विपणन उत्पन्न कर करून घेतला, आपल्याला माल जास्त मिळाला, चांगला माल मिळाला, चांगली गोष्ट आहे. पण विपणन त्यानंतर आपल्याला विकायचं आहे, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे एक प्रोफेशनल, एक व्यवसायी कंपनी पाहिजे ज्याचा त्याच्यामध्ये अनुभव आहे, त्याची एक्सपर्टीज आहे, त्याची ओळख आहे मार्केटमध्ये, जाणीव आहे त्याला की काय चालू आहे मार्केटमध्ये. त्याच्यासाठी आहे आपल्यासाठी कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. आपल्याच एफपीओने बनवलेला, आपल्याच शेतकऱ्याने बनवलेला असा हा एक फेडरेशन जे आपल्यासाठीच काम करण्यासाठी तयार आहे. पाऊल आम्ही पुढे एक घेतलेला आहे, तुम्ही पण घेतला पाहिजे. मदत घ्या याची एफपीओची, एफपीओ फेडरेशनची. हे महा एफपीओ फेडरेशन तुम्हाला विपणन मध्ये मदत करणार आहे, बियाणं आणि खतांच्या खरेदीमध्ये मदत करणार आहे, डिस्काउंट मिळून देणार आहे, शेतमालाचे जे शेतीचे जे अवजार आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळून देणार आहे चांगल्या कंपनीकडून. फायदा कोणाला होणार आहे? शेतकऱ्यालाच होणार आहे. दोन पैशाची कमाई कोणाला होणार आहे? शेतकरी आणि एफपीओ दोघांना होणार आहे असा हा मॉडेल आहे. याचा पूर्णपणे फायदा आपण घेतला पाहिजे, आणि याचा आपल्याकडे आता वेळ बिलकुल नाही. शेतीमध्ये अजून खूप चॅलेंजेस येणार आहे. निसर्ग आता केव्हाही नॉर्मल राहणार आहे आपण सांगता येत नाही. या वर्षी अतिवृष्टी झाली, पुढच्या वर्षी दुष्काळी होऊ शकतो, आणि हे आपल्यासाठी फक्त नाही आहे, फक्त भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नाही आहे, जगभर मध्ये हीच परिस्थिती आहे. पण तरी पण त्यांचं उत्पन्न कुठे कमी होत नाही आहे. काय कारण आहे? कारण की त्यांनी निसर्गाशी संवाद करून घेतला आहे की ठीक आहे, तुम्ही जर असं वागणार आहे तर आम्ही पण असं वागू, पण आम्ही जिंकू, आम्ही कुठेही हारणार नाही. शेतीमध्ये आम्ही फेरबदल करणार, टेक्निक नवीन घेऊन येणार आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणार, पण आम्ही तर जिंकणारच आहोत. हे आहे शेतकरी, हे आहे खरं शेतकरी. आपण पण शेतकरी आहात, किती वर्ष आपण लढले आहात, पण आता हरायचं नाही आणि सोडून द्यायचं नाही, त्याच्यावर आपण जिंकायलाच पाहिजे असं आमचं पीठबळ पण तुम्हाला आहे आणि आमचं साथ पण आहे तुम्हाला. तर एक पाऊल आम्ही घेतलाय, एक पाऊल तुम्ही घ्या. आपण दोघे मिळून शेतीला एक समृद्धीचा व्यवसाय म्हणून कसं प्रस्थापित करू, याच रस्त्यावर चालायचं आहे.